जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जामनेर शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूल येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नामदार गिरीश महाजन यांनी व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक यांची बैठक घेऊन कलम 370 आणि भाजपा सरकारने केलेल्या ठोस कार्याचा अहवाल मांडला आणि याच कार्यामुळे जनता आम्हाला या निवडणुकीत भरघोस मताधिक्याने निवडून देणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी प्रसंगी व्यक्त केला आहे। या बैठकीला जामनेर तालुक्यातील बहुतांशी व्यापारी, डॉक्टर, शिक्षक, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आदरणीय भाऊ आपल्यासाठी आपल्याबरोबर या मातीतला माणूस म्हणून हितभूत साधला आहे। गेल्या 25 वर्षाची कारकिर्दी आदरणीय भाऊंची आपण बघितली। गेल्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये आदरणीय भाऊंनी तालुक्याचा नव्हे, जिल्ह्याचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचं काम आदरणीय भाऊंच्या हाताने झालंय। मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षापासून भाऊला बघतोय, कोणत्या महाराष्ट्राची जसं काही इंदापूरला सांगितलं सातारा आहे,
सहा दिवस आता सगळ्या प्रचाराला अजून दिवस हा प्रचार करणे संपेल. सहाव्यांदा निवडणूक समोर जातोय. दुसरी हॅट्रिक मला चालायची आहे. संजय दादांना पहिली हॅट्रिक चालायची आहे. त्याने दोन वेळा पडलेले आहेत, त्याला तिसऱ्यांदा पडायचं आहे. मी पाच वाजे गेलो आहे, मला सहाव्यांदा जिंकायचं आहे. देशाचा विश्वास, जनतेचा विश्वास, मतदाराचा विश्वास आता फक्त संजय भाटेंचा पुढार आहे. लोकांना अपेक्षा करायला होत आहे तर माननीय मोदी बोलतो. आज दुसऱ्यांदा पत्रा झाल्यावर निर्णय झाले तर तीन तरांचा विषय असेल, तीनशे सत्तरचा विषय असेल. गेल्या सत्तर वर्षापासून तीनशे सत्तर लोकांच्या टाकेवर आहे की नाही आम्ही तिरंगा करू शकत होतो, राष्ट्रगान करू शकत नव्हतो. सगळे त्यांचे कायदे वेगळे, नियम वेगळे. कोणी ते एक दरी मिळू शकत होतो, कोणी व्यवसाय व्यवहार करू शकत होतो, कोणी ते इन्स्टिट्यूट मिळू शकत होतो. काहीच करू शकत तिथल्या एखाद्या मुलींनी बाहेर कुठल्या केला, दिल्लीत असेल, कुठला मुंबईत असेल, लखनौ कुठे असेल, देशातला परिसरला, तर तिला एक प्रॉपर्टी मिळतो. तिला काहीच करता दलितला घरचे वाटे मिळत होती, कोणाच्या देशातली मिळत नव्हती. एकूणच मुली असेल तरी सुद्धा तिला एक रुपयात मिळता येतात अधिकार नव्हता, दलित मिळण्याचा अधिकार नव्हता. काहीच नव्हतं. म्हणून असा जुलबी कलम त्यावेळेला लागलेला होतो त्या अपाल परिस्थितीमध्ये. परंतु नेमक्या सत्तर वर्षामध्ये बेचाळीस म्हणजे हजार लोकांकडे गेले. अनेक जवान शहीद झाले, पोलीस शहीद झाले, सिव्हिलियन शहीद झाले, गेले त्या ठिकाणी. आणि पंचवीस हजार लोक जाऊन सुद्धा त्या ठिकाणी कोणते सरकार असं वाचन आहे असं काँग्रेस सरकारला की हा दिवशी सुद्धा कायदा रद्द करावा. सगळ्या आफ्रिकेचा तैवान होता, त्यांचा लैंगिक त्या ठिकाणी होता. काश्मीर आमचा एक इतिहास होता, तो सर्व होता. मला आठवतं की आम्ही खूप त्याला आमदारही होतो, सरपंच असेल तर असेल. सुरुवातीला त्या वेळेला मुली बरोबर दुसरी आपले राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांच्या दिवशी आम्ही लाल लोकांमध्ये तिरंगा लावायला गेलो. हा वाईट परिस्थिती होती. तेवढं म्हणजे असं वाटायचं आपण पडत जाऊ की नाही, कसा कसा झेंडा लावला, पुन्हा पाठवून पाण्याने फोहरे पाठवले, गोळीबार झाल्यास झेंडा लावला तर आम्हाला देशाच्या
आणि त्या आम्ही स्वाभिमान सांगतो, अभिमानच सांगू शकतो की हा काश्मीर आमचा आहे, हा भारताचा अंग आहे, आमचा हिस्सा आहे. आणि म्हणून सगळ्या देशातील तरुणी असेल सगळे आपण होतं त्यांची छाती एवढे फुलाली पण त्यांची सत्तकला बदल झालं. आता कोणाचं विचारतंय दुसरा मुद्दा नाही का तुम्हाला तलाक आणि इच्छू आहे नाही आहे बाकी मुद्दे आहेत आमच्याकडे पण त्यांचे सत्तकलांच्यामुळे सगळे मुद्दे दौडे देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947-1950 तेवढाच दिवस तुमच्यासाठी 5 ऑगस्ट हा सुद्धा महत्वाचा आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी तेवढाच महत्वाचा आहे की त्यामुळे आता देशाचं सार्वभौमत्व आहे, त्या देशाची आमची ज्या घटता आहे ती आता मी कायम ठेवलेली आणि म्हणून तुम्ही आम्हाला सांगू नका की तंत्रज्ञ बघा मला किती वर्षांनी आपण भेटू का मला आमदार भेटायचे 4-5 आहेत त्यांनी 2-3 वेळा मला फोन केला की उद्या तिथे 70-72 वेळा आम्हाला बाहेर जावं लागलं. आमची इच्छा नव्हती उद्या तारीख खूप चांगले मित्र आहेत त्यांनी मला म्हणून दाखवलं प्रोफेसर मी त्याच्यामध्ये होतो सगळ्या प्रक्रियेमध्ये दिल्लीला मी गेलो पण मोठ्या मी त्यांना घेऊन तर त्याला सगळ्यांनी मला खूप वाईट वाटलं की 370 दत्त होते आणि हे म्हणतात पैसा मतदान करतो का आणि ज्यांनी मतदान यामध्ये केलं असे अनेक खासदारांनी मला म्हणून दाखवले म्हणते किंवा आम्हाला सार्थक घरात मिळून जातं आम्ही मागे असून असू पुढे असून असू पण 370 मतदान करताना आमच्या मताने झालं आमच्या पूजेच्या आत लक्षात ठेवतील एवढा अभिमान. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.